नमस्कार सर्वांना. आज आपण मिशन आरंभ अंतर्गत आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी जो ऑनलाईन वर्ग सुरू केलेला आहे त्यामध्ये आज गणित विषयावर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे याविषयी बागीरे सर बागीरे सर स्क्रीन रोटेट करा, स्क्रीन रोटेट करा, ऑटो रोटेट करा. हा ओके ओके. दिलेले जे अंक असतात आपल्याला दोन अंक दिले असतील, तीन दिले असतील, चार दिले असतील, पाच दिले असतील, तर हे जे काही अंक दिलेले असतात या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करणे किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करणे ह्याची आपल्याला आज माहिती बघायची आहे. त्यामध्ये आपण एकंदरीत काय करणार आहोत आजच्या क्लासिकेमध्ये आपण एकंदरीत काय काय बघणार आहोत हे तुम्हाला मी संक्षिप्त रूपात पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा आपण दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे बघणार आहोत. त्यानंतर दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणार बघणार आहोत. त्यानंतर शून्य अंक दिला असताना संख्या तयार करताना कुठली काळजी घ्यावी लागते ती एक बाब या ठिकाणी जाणीवपूर्वक बघणार आहोत. त्यानंतर ट्रिक म्हणून जर आपल्याला अंक दिले दोन तीन चार पाच काहीतरी जे व्हॉटएव्हर इट मे बी जे अंक दिले त्याच्यापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात किंवा कमीत कमी किती संख्या तयार होऊ शकतात त्याची काय ट्रिक आहे हे आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिल्यांदा काल आणि परवाच्या तासिकेमध्ये संख्या ज्ञानाची आपल्याला पुरेशी ओळख झालेली आहे. चार अंकी, पाच अंकी, सहा अंकी संख्या आपण आता वाचू शकतोय. आपण सर्व विद्यार्थी हे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आहात. 244 पेक्षा जास्त गुण मिळालेले आपण विद्यार्थी आहात. त्यामुळं आपण निश्चितच इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा एक आगळी वेगळी प्रतिभा असणारे विद्यार्थी आहात आणि आपल्याला आपल्या आगळ्या वेगळ्या प्रतिभेला अनुसरून या ठिकाणी अपेक्षित आहे. निश्चितच या मिशन आरंभ या उपक्रमामध्ये आपल्याला ते ज्ञान मिळणार आहे. चला तर मग आपण जाऊया. पहिल्यांदा आपण काय करूया दिलेले जे अंक आहे त्यापासून आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणार आहोत. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा आपण थेरॉटिकली घेऊया नंतर प्रॅक्टिकली घेऊया. जर आपल्याला एखादे उदाहरणार्थ अंक दिले आपल्याला बागीरे सर एकच मिनिट सर थोडस डिस्टर्ब करतो सॉरी. आज सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे रवी भापकर सर काही सूचना देत आहे त्या सूचनेचं सगळ्यांनी पालन करायचं. भापकर सर बागीरे सर एक दोनच मिनिट तुमचे घेतो रिनेम करायचं काल आपण सांगितलंय ना सगळ्यांना. आवाज येतोय माझा? ओके तर रिनेम करायची काल सूचना सांगितली तर बऱ्याच जणांचे फोन आले होते तर त्यांनी थोडक्यात एक दोन मिनिटात मी सांगतोय. तर सगळ्यांनी लक्षात द्या काल तुम्हाला जिल्ह्याचे कोड देऊन रिनेम करायचं सांगितलं होतं मी. तर रिनेम करायची प्रोसेस साधी सोपी पहा. काहींनी केले असतील बऱ्याच जणांना अडचणी आल्या त्यांचे फोन आले. तर रिनेम करताना काय करायचंय पहा. रिनेम करताना एक मिनिट माझी स्क्रीन शेअर झाली का पंडित सर? स्क्रीन शेअर झाली माझी? हो झाली. नाही अजून नाही. दिसतंय का? हो झाली. रोटेट करा रोटेट. हा नाही माझी स्क्रीन दिसते का पूर्ण फोनची आता? हो दिसते. दिसतंय ना. तर सर्वप्रथम काय करायचं पण आपल्या जीमेल मध्ये जायचंय. जीमेल मध्ये दिसतंय माझा जीमेल पंडित सर मला सांगत चला म्हणजे मी राईट वे वर. हा तर जीमेल वर गेल्यानंतर वर पहा तुम्हाला तुमचा फोटो दिसेल म्हणजे तुमचा अकाउंट आहे. पहा तिथं सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी सूचना आहे. पहा जीमेल मध्ये गेल्यानंतर वर इथं फोटो दिसतोय पहा इथं माझा. तर त्या फोटोवर क्लिक करायचंय. तर फोटोवर क्लिक केल्यानंतर पहा इथं माझं मी रिनेम नाव केलंय माझं MH रवींद्र भापकर. ज्यावेळेस आम्ही दिल्लीला आमच्या जे असतात ऑनलाईन क्लास तर त्यावेळेस महाराष्ट्राचा कोड आहे. पहा तसं तुम्हाला काय करायचंय तुमच्या तालुक्याचे कोड टाकायचे. तर इथं जे दिसतंय आता मी रिनेम केलंय तुमचं तसं दिसणार नाही. तर तुम्ही काय करायचं खाली गुगल अकाउंट आहे पहा त्याच्यावर क्लिक करायचंय. गुगल अकाउंटवर जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर असं डॅशबोर्ड येईल पहा.
आणि याच्यामध्ये दोन नंबरचे टॅब आहे पहा पर्सनल इन्फो, तर त्या पर्सनल इन्फोवर तुम्हाला क्लिक करायचंय. दिसतंय सर पंडित सर? दिसतंय सर. ओके, तर पर्सनल इन्फो गेल्यानंतर पहा इथं नेम म्हणून आले माझं MH रवींद्र बापका, आणि समोर याच्या बटन आहे त्यावर क्लिक करायचंय. समोर क्लिक केल्याबरोबर त्या एरोवर क्लिक केल्याबरोबर पहा तुम्हाला इथं एडिटचं ऑप्शन येतंय, दिसतंय का? नेम आणि निक नेम एडिट करायला ऑप्शन आहे, आणि सिम्पली इथं तुम्हाला एडिटच्या बटनावर त्या पेनच्या बटनावर क्लिक करायचंय, आणि इथं तुम्ही टाईप करू शकता. पहा इथं मी MH आणि अंडरस्कोर MH आणि अंडरस्कोर, आणि इथं नाव टाकायचं आणि खाली आड नाव टाकायचं. सिम्पल प्रोसेस आहे, समजले का सगळ्यांना? आता बाकी ज्यांचे साऊंड मोठे म्यूट आहेत त्यांना कळालं असेल, आपल्या टेक्निकल पर्सनला कळालं का सगळं हे? पंडित सर ज्या विद्यार्थ्यांनीच करायचंय, विद्यार्थ्यांना नाही आलं तर त्या शिक्षकांनी करायचं. परंतु आता मला वाटतं इतकी सोपी स्टेप समजून दिल्यानंतर ऑटोमॅटिक सगळ्यांना जमेल, बरोबर आहे का? ठीक आहे. हा मग असं केल्याने काय होणार आहे पहा, तुम्ही गुगल मीट आपण चालू केलं आणि तुम्ही त्या सर्च मध्ये वर फक्त जे काही टाकलं की जामखेडचे विद्यार्थी दिसणार आहेत, NW टाकलं की नेवाशाचे विद्यार्थी दिसणार आहेत, म्हणजे अटेंडन्स ट्रॅकिंगला आपल्याला खूप सोपं जाणार आहे पाहिजे. तर त्यासाठी आज आणि उद्या सर्वांनी हे आपले तालुक्याचे कोड सगळ्यांनी टाकून घ्यायचे पहा. समजलं का सर्वांना? ओके सर. ओके 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 सर. पागेरे सर ओ ओके करा कंटिन्यू तुमचं. ओके ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे, मग ती लहान लहान असेल किंवा मोठ्यात मोठी असेल, या समोर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत समजून घेऊयात, त्यानंतर उदाहरणाकडे जाऊया. आपल्याला काय आहे जे अंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये 5, 7, 8 आणि 4 या ठिकाणी आपल्याला 4 अंक दिलेले आहेत, आणि जर आपल्याला या अंकांपासून या 4 अंकांपासून आपल्याला पहिल्यांदा लहानात लहान संख्या बनवायची, एकूण संख्या किती बनतील हा भाग नंतरचा, परंतु आपल्याला काय करायचं आहे की या 4 अंकांपासून लहानात लहान कुठली संख्या बनेल हे आपल्याला बघायचंय. तर मग यासाठी सोपी पद्धत आहे, एकदम सोपा क्ल्यू आहे बघा, आपल्याला संख्या बनवायची लहानात लहान संख्या. ओके, ओके, या ठिकाणी आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची आहे. तर काय करायचे, आपल्याला जे अंक दिलेले आहेत 5, 7, 8 आणि 4 हे 4 अंक आहेत, या 4 अंकापासून जर आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल तर काय करायचं आहे, या संख्या या अंकांपैकी सगळ्यात लहान अंक जो आहे तो अगोदर घ्यायचा. लहानात लहान संख्या बनवायला लहान अंक घ्यायचा. मग लहान अंक कोणता आहे? 5, 7, 8 आणि 4 या 4 अंकामध्ये लहान अंक अर्थातच 4 आहे, तो अगोदर घ्यायचा आहे. त्यानंतर 5, 7 आणि 8 राहिलेला पण लहान अंक आहे 5, तो लिहून टाकायचा आहे. त्यानंतर 7 आणि 8 तो लिहून टाकायचा आहे, आणि शेवटचा अंक राहिलाय 8. बघा आपल्याला अंक दिले होते 5, 7, 8 आणि 4, हे 4 अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची होती. लहानात लहान संख्या बनवायची म्हटल्यानंतर दिलेल्या अंकामधून लहान अंक सगळ्यात अगोदर घ्यायचे, तो लहान अंक झाल्यानंतर उरलेले जे अंक राहिले त्याच्यातून लहान अंक घ्यायचा, हीच क्रिया करत जायची शेवटपर्यंत लहान. 4, 5, 7, 8 आपली संख्या बनलेली आहे 4578. 4, 7, 8, 4 या 4 अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 4578 आहे. काय मोबाईल घातला आम्हाला काय माहिती, आता आम्हाला आवाज येत होता. आता या 4 अंकापासून आपण काय करूया,
मोठ्यात मोठी संख्या बनेल. ओके, मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे, आता आपण हे पाच चार अंक आहेत, चार सॉरी पाच सात आठ आणि चार, या चार अंकापासून आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मित्रांनो आपण काय केलं, लहानात लहान संख्या बनवताना आपण लहान अंक अगोदर घेतला. साहजिकच जर आपल्याला मोठी संख्या बनवायची असेल तर आपल्याला मोठा अंक अगोदर घ्यावा लागेल. मोठा अंक कोणता आहे, चार पाच सात आठ आणि चार, याच्यापैकी पहिल्यांदा मोठा अंक आहे आठ. मी इथं क्रॉस का करतोय किंवा गोल का करतोय तर हा प्रश्न सोडवताना हे माझं रफ वर्क आहे. मी रफ वर्क केल्याशिवाय कुठलाही प्रश्न सोडवणार नाही. साहजिकच मी सोडवणार नाही म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनी सुद्धा रफ वर्क केल्याशिवाय प्रश्न सोडवायचा नाही. तर मोठा अंक आहे आठ, राहिलेले जे तीन अंक आहेत पाच सात चार याच्यामधला मोठा अंक आहे सात, त्यानंतर राहिलेले दोन अंक आहेत पाच आणि चार याच्यामध्ये मोठा अंक आहे पाच, आणि शेवटचा अंक राहिला आहे चार. आठ सात पाच चार मोठ्या अंक क्रमाने घेतले, मी संख्या तयार झाली 8754. 8754 हे बघा, या ठिकाणी आपण जे दोन चार अंक दिले होते याच्यामधून दोन क्रिया केल्या. पहिली क्रिया केली लहानात लहान संख्या बनवली, ती बनली माझी 4578, आणि मोठ्यात मोठी संख्या बनली ती आहे माझी 8754. पुन्हा एकदा मी या ठिकाणी पुनरावृत्ती करतोय, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, लहानात लहान संख्या बनवताना मी काय केलं तर संख्यांचा चढता क्रम लावला. या ठिकाणी मी आता चढत्या क्रमावर आलेलो आहे. सुरुवातीला मी तुम्हाला लहान अंक घ्यायचं सांगत होतो, आता मी तुम्हाला चढत्या क्रमाकडे आलेलो आहे. आणि ज्यावेळी मला मोठ्यात मोठी संख्या बनवायची त्या ठिकाणी मी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना चढता आणि उतरता क्रम या संकल्पनेतून हा प्रश्न सोडवायचा त्यांनी त्या पद्धतीने सोडवा. ज्यांना चढता उतरत्या क्रमाचीच गोंधळ होईल त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, लहानात लहान संख्या लहान अंक घ्यायचे, मोठ्यात मोठी संख्या मोठे अंक घेत राहायचे. ठीक आहे, तर आपण फक्त मी तुम्हाला एकच मिनिट देईल सर्व विद्यार्थी मित्रांना, एकाच मिनिटामध्ये मी सांगतोय ते दोन वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे आहेत सर्वांनी. पहिलं वाक्य आहे, लहानात लहान संख्या तयार करताना चढत्या क्रमाने अंक लिहावे. सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे, लहानात लहान संख्या तयार करताना चढत्या क्रमाने अंक लिहावे. आणि माझं दुसरं वाक्य आहे, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने अंक लिहावे. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने आपण अंक लिहावे. बघा सर्वांना यामधून कळालं असेल. ओके, तर ठीक आहे, आपण आता काय करूयात, ह्याच्यामध्ये थोडासा बारकावा असतो. आता हे झालं एकदम साधं सिंपल उदाहरण, काय की चार अंक दिले, लहानात लहान संख्या बनवली, मोठ्यात मोठी संख्या बनवली, सरांनी सांगितलं चढत्या क्रमाने लावा, लावले, उतरत्या क्रमाने लावा, उतरत्या क्रमाने लावले. परंतु आता आपण थोडस मित्रांनो एक मिनिट, थोडीशी टेक्निकल अडचण आलेली आहे. काय झालं सर, एक मिनिट, लाईट गेली, लाईट गेली, लाईट इंटरॅक्टिव्ह पॅनलची, एक दोन मिनिट फक्त.
हॅलो ते हे नव्हतं स्लाइड हा दोन कटते हा दोन एक खाली बोर्ड शिवाय नाही घेत येणार का हा येईल एक दोनच मिनिट इन्व्हर्टर आहे आमच्याकडे फक्त सुरू करतोय मोबाईल स्कॅनर ठीक आहे थोडस टेक्निकल अडचण आलेली या ठिकाणी लाईट गेलेली आहे परंतु आपण स्क्रीन शेअरिंग द्वारे घेऊ आवाज येतोय माझा दैवळ सर येतोय येतोय ओके ठीक आहे या ठिकाणी आपण एकच मिनिट हा आवाज परत बंद झालाय हो येतोय का आवाज हा येतोय आणि बोर्ड पण चालू झाला वाटत हा ओके लाईट आली ठीक आहे ओके ओके करा सुरू करा ठीक आहे आपण पुन्हा आपला आवाज येतोय सर ओके आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्येपर्यंत होतो कशी बनवायची तेही बघितलं आता आपण यातला बारकावा बघूया ज्यावेळी दिलेल्या अंकामध्ये शून्य हा अंक येतो त्यावेळेस आपण बघूया काय करायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी वेगळे अंक देतोय जरा या ठिकाणी वेगळे अंक दिले आहेत 8, 6, 0 आणि 3 आपण आणखी एखादा अंक घेऊया 5 पण घेऊया या ठिकाणी मला 5 अंक येतात माझ्याकडे 8, 6, 0, 3 आणि 5 हे 5 अंक दिलेले आहेत आणि जर आता मला या 5 अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या जर बनवायची असेल तर काय करायचं मगाशी सांगितल्याप्रमाणे लहानात लहान संख्या बनवायला अंक चढत्या क्रमाने लिहावेत मोठ्यात मी संख्या बनवायला अंक त्यामध्ये थोडीशी अडचण असते बघा अडचण होते ते आपण या ठिकाणी बघूया पहिल्यांदा आपण मोठी संख्या बनवूया या ठिकाणी मुद्दाम मी मोठी अगोदर घेतोय पागिरे सर हा स्क्रीन ऑटो रोटेट ठेवा ऑटो रोटेट रोटेट आहे ना सर आली
आहे ना फुल स्क्रीन? हो आता आहे, आहे आता, कंटिन्यू करा. तर मोठी संख्या बनवताना उतरत्या क्रमाने अंक लिहावे. 8 6 0 3 5 उतरत्या क्रमाने जर अंक लिहायचे असेल तर पहिल्यांदा मी 8 लिहील, नंतर मी 6 लिहील, नंतर 5 लिहील, नंतर 3 लिहील आणि शेवटी 0 लिहील. हे झाले माझे उतरत्या क्रमाने अंक. मी मोठ्यात मोठी संख्या लिहितोय. संख्या झाली माझी 86530. या ठिकाणी कुठलीच अडचण नाही आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येला. परंतु शून्य हा अंक जर आपल्याला दिला असेल तर लहान संख्या बनवताना काय चूक होते ती आपण बघूया. आता आता या ठिकाणी आपण लहान संख्या बनवूया. जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चढत्या क्रमाने अंक लिहित गेलो तर काय होतं बघा. आता पहिल्यांदा जर आपण तसा विचार केला तर पहिल्यांदा शून्य घ्यावं लागेल, नंतर आपल्याला 3 घ्यावा लागेल, नंतर आपल्याला 5 घ्यावा लागेल, नंतर आपल्याला 6 घ्यावा लागेल आणि शेवटी 8 घ्यावा लागेल. जर चढत्या क्रमाने लिहिलं तर असं होईल. परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला दिसते बघा. आपल्याला जर 5 अंकी संख्या बनवायची आहे तर ही संख्या आपली 5 अंकी आहे का? शून्य जर या ठिकाणी 10,000 स्थानी असेल तर ही संख्या 5 अंकी निश्चितच नाही. म्हणजे ही संख्या जी बनवली आहे आपण ही पूर्णपणे आपली चुकीची आहे. तर मग आता काय करायचं या ठिकाणी? आपण ज्यावेळी दिलेल्या संख्येमध्ये दिलेल्या अंकामध्ये शून्य शून्य हा तसा दिसायला त्याला किंमत नाही बघा, पण खूप डेंजर काम आहे शून्याचं. तो जिथं येतो तिथं चुक होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. इथं आपल्याला हा जो शून्य आला याच्यामुळं आपली चूक होते. तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी, बदल काय करायचा आहे की हे जे 2 अंक आहेत त्याच्यामध्ये आदला बदल करायचे आहे. 3 10,000 स्थानी घ्यायचा, त्याच्या शेजारी शून्य घ्यायचा आणि नंतर उरलेली संख्या तशीच लिहायची. म्हणजे 30,568 ही त्या दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार होते. बघा काय बदल केलाय आपण. फक्त उजव्या डाव्या बाजूचे जे 2 घर आहेत त्याच्यामध्ये बदल करावा लागतो ज्यावेळी आपण लहानात लहान संख्या तयार करतो त्यावेळी. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बऱ्याचदा परीक्षेला आपल्याला शून्य हा अंक असलेलेच प्रश्न देतात. कारण पेपर जे सेट करतात त्यांना माहित असतं बघा की तुम्हाला लहानात लहान संख्या बनवता येते, तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या बनवता येते. परंतु तुमची चूक कुठे होते ना हे त्यांना पक्क माहित असतं. कुठं? तर ज्यावेळी शून्य येतो त्यावेळी. मग आपण सुद्धा स्वतः अलर्ट राहायचं एकदम. काय की कुणीतरी मला फसवणार आहे, मला प्रश्न माझा चुकवण्यासाठी कुणीतरी असा प्रश्न येणार आहे. मग आपण काय करायचं त्यावेळी शून्य आल्यानंतर पहिल्यांदा आपण जास्त जास्तीचं लक्ष द्यायचं त्या प्रश्नाकडे आणि आपण ती बनवलेली संख्या तितक्या अंकी आहे का हे बघायचं आणि डाव्या बाजूच्या 2 अंकामध्ये आपण त्याचा बदल करून घ्यायचा. ठीक आहे. हा या ठिकाणी बारका होता. यानंतर आपण पुढे जाऊयात. बऱ्याचदा काय होत आपल्याला अंक देतात लहानात लहान, दिलेल्या अंकापासून लहानात लहान, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी. पण बऱ्याचदा असं होत की आपल्याला अंकच देत नाही. काय सांगतात? लहानात लहान 4 अंकी संख्येतून मोठ्यात 4 अंकी संख्या, मोठ्यात मोठ्या 9 अंकी संख्येतून वजा केली, किंवा मोठ्यात मोठ्या 7 अंकी संख्येतून लहानात लहान 4 अंकी संख्या वजा केली. अशा प्रकारचे काहीतरी उदाहरणं येतात बघा. त्यावेळी आपल्याला अंक दिलेले नसतात. मग आपण त्यावेळी एक काळजी काय घ्यायची असते? ज्यावेळी आपल्याला अंकच दिलेले नसतात त्यावेळी मोठ्यात मोठी जर संख्या बनवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं एक अंकी अंक कोणता आहे सगळ्यात मोठा? तर तो 9 आहे. मग ज्यावेळी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते त्यावेळी आपल्याला सर्वात जास्त 9 या अंकाचा वापर करायचा असतो, 9. आणि ज्यावेळी आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असते त्यावेळी पुन्हा एकदा चूक होते त्या ठिकाणी आपली. तर बघूया आपण असंच एक उदाहरण. समजा
यालाच मी थोडासा बदल करतो या उदाहरणामध्ये. इथे सांगू आपण काय आहे आता पाच अंकी मोठ्यात मोठी. ओके, आपल्याला कुठलाही अंक दिलेला नाही, मग त्या अंकामध्ये काय करायचं आपल्याला, आपल्याला अंकच दिला नाही मग कशी बनवायची. साहजिक आपलं काम अतिशय सोपं होतं बघा या ठिकाणी. ज्यावेळी आपला अंकच दिला नसेल तर काय करणार आहे आपण, सगळ्यात मोठा एक अंकी अंक असतो नऊ, मग आपल्याला ती मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर नऊ नऊ आपल्याला पाच वेळा घेऊन टाकायचं. एकदम सोपं काम, ही झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या. ओके, त्यानंतर जर आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची असेल, बघा बरं का, लहानात लहान संख्या बनवायची असेल कुठलेही अंक दिलेले नसताना, ती पण पाच अंकीच घेऊया आपण. आता या ठिकाणी आपल्याला पाच अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे. आता जर पाच अंकी लहानात लहान बनवायची म्हटल्यानंतर ज्यावेळी मोठ्यात मोठी बनवायची आपण नऊ चं रिपीट केलं, आता आपल्याला लहानात लहान बनवायची. तुम्हाला माहितीये लहानात लहान काय आहे, तर शून्याला काहीच किंमत नाही असं आपण म्हणतो, शून्याला काहीच किंमत नाही. तर बघा आता शून्याची कशी कला आहे या ठिकाणी. आपण काय करायचं, लहानात लहान अंक तोच घ्यायचा कुठला, आपल्याला अंक दिलेला नाही या ठिकाणी, मग आपण काय करायचं शून्य पाच वेळा घेऊन टाकायचं. आता तुम्ही म्हणाल पाच अंकी लहानात लहान शून्य घेतला मग ही काय पाच अंकी संख्या आहे का, एकदम बरोबर आहे तुमचं, परंतु आपण काम असं बेसिक करायचं म्हणजे मुळापासून जायचं प्रश्नाच्या. मग आता हा पाच अंकी होती का तयार, नाही. जसं आपण मगाशी संख्या तयार करताना डाव्या बाजूच्या अंकात अदला बदल केली होती, या ठिकाणी फक्त काय करायचं, हा एक अंक वगळून शून्य अंक वगळून याच्या ठिकाणी एक हा अंक लिहायचा, एक. बस ही झाली पाच अंकी लहानात लहान संख्या. हा मी इथं क्रॉस करतोय, हा अंक खोडलाय आपण याच्याऐवजी, तर ती कोणती संख्या तयार झाली, मग साधारण दहा हजारची संख्या तयार झाली. म्हणजे पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर दहा हजार. बघा एकदा पुन्हा रिपीट करतो मी, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. या ठिकाणी आपण मोठ्यात मोठा अंक घ्यायचा आहे आणि तो रिपीट करायचा आहे. कुठल्याही घोकंपट्टी करायची नाही. बघा पाठांतर करून मिळवलेलं ज्ञान हे जुजबी असतं, ते फक्त काही काळच मनामध्ये टिकतं, डोक्यामध्ये टिकतं. आपण पाठांतरावर भर द्यायचा नाही, आपण कन्सेप्ट समजून घेण्यावर भर द्यायचा. मोठ्यात मोठी बनवताना मोठ्यात मोठा अंक नऊ आहे म्हणून तो पाच वेळा घेतला, लहानात लहान बनवताना लहानात लहान अंक शून्य आहे म्हणून तो पाच वेळा घेतला, परंतु शून्य पाच वेळा घेऊन पाच अंकी संख्या तयार होत नाही. म्हणून आपण काय केलं, शून्यानंतरचा लहान कोणता तरी एक आहे म्हणून तो एक घेतला आणि संख्या तयार केली. ठीक आहे, चार गोष्टी मी त्या गेल्या ठिकाणी तुम्हाला सांगितल्यात. अंक दिले असता लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, अंक दिले नसताना लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता यातला थोडासा वेगळा भाग तुम्हाला या ठिकाणी सांगतो. प्रश्न आपण खूप सोडवणार आहोत, मी या ठिकाणी बरेचसे प्रश्न देईल, तुमच्याकडे क्वेश्चन बँक असेल, पुस्तक असतील, पुस्तक घेणार असतात, परंतु जे प्रश्न आपल्याला सोडवायचे ते प्रश्न कसे सोडवायचे हे जास्त महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी अशा प्रकारे आपण जे म्हणतो ना गोळीबार करायची सवय लागते, त्याच्यामुळं आपण वर्षाच्या सुरुवातीला आहोत, आपण पर्याय होऊन प्रश्न अजिबात सोडवायचे नाही. ते वर्षाच्या अंतिम टप्प्यात ज्यावेळी परीक्षा जवळ आली त्यावेळी पर्यायाकडून कसं जायचं ते आपण त्यावेळेस बघूया. पहिल्यांदा फक्त प्रश्न सोडवायचे. यातला आता चौथा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे बघा. सर स्क्रीन रोटेट करा परत एकदा. ओके, झाली ना रोटेट? करा सुरू करा.
आता आपल्याला कमी अंक दिले असता जास्त अंकी संख्या बनवायची. म्हणजे उदाहरणार्थ मला बघा या ठिकाणी आता माझ्याकडे चारच अंक आले, तीन सात एक आणि चार, चारच अंक दिलेले आहेत. हा तिसरा प्रकार आहे यातला. पहिल्यांदा लहानात लहान, मोठ्यात मोठी, दुसरा प्रकार शून्य असताना, आणि आता कमी अंक दिले असताना मोठी संख्या बनवायची. आपल्याला अंक दिले चार, संख्या बनवायची पाच अंकी मोठ्यात मोठी किंवा पाच अंकी लहानात लहान. काय करायचं? साधा विषय आहे. पाच अंकी जर आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची असेल तर साधा विषय आहे, माझ्याकडे चार अंक आहेत आणि संख्या मला पाच अंकी बनवायची आहे, म्हणजे मला एक अंक डबल घ्यायचा आहे, दोनदा घ्यायचा आहे. तर कोणता घ्यायचा? तर साहजिकच मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठा अंक डबल घ्यायचा आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय करायचं, यांच्यापासून साधी चार अंकी बनवून घेऊयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठ्यात मोठी संख्या बनवताना उतरत्या क्रमाने अंक लावायचे आहेत. आता ही संख्या मला चारच अंकी दिसते आहे, पण आपल्याला प्रश्नात काय विचारलेलं आहे तर पाच अंकी पाहिजे संख्या. मग काय करायचं आहे? आणि मोठ्यात मोठी विचारली आहे, मग मोठा अंक कोणता आहे? तर सात आहे. तो मी पुन्हा रिपीट करतो या ठिकाणी एकदा. मोठा अंक पुन्हा रिपीट केला आहे, संख्या पाच अंकी बनलेली आहे. संख्या बनली आहे माझी 77,431. काय केलंय मी? तर मोठा अंक रिपीट केला या ठिकाणी. आणि एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवायची बघा, आपल्याला आपल्याला कुठला अंक रिपीट करायचा हे आपण समजून घ्यायचंय, परंतु प्रत्येक अंक किमान एकदा तरी घेतला गेला पाहिजे आपल्याकडून, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मग काय करतोय आता आपण, तीन सात एक चार यापैकी प्रत्येक अंक आला पण आहे आणि मोठा अंक सात पण घेतलाय, ठीक आहे. आता जाऊया आपण पाच अंकी लहानात लहान संख्या बनवायची. लहानात लहान संख्या बनवताना आपण काय सांगितलं आहे की चढता क्रम लावून घ्यायचा, ठीक आहे. चढता क्रम लावूया, एक तीन चार आणि सात ही संख्या बनलेली आहे आता, परंतु आपल्याला बनवायची आहे पाच अंकी. पाच अंकी बनवायची म्हटल्यानंतर मी काय करेल, मला एक अंक डबल घ्यावा लागणार आहे. कोणता अंक डबल घ्यायचा आहे? जर मी मोठी संख्या बनवताना मोठा अंक डबल घेतोय, तर मी लहान संख्या बनवताना अर्थातच मी लहान अंक डबल घेत एक हा अंक पुन्हा लिहावा लागतोय. मला काय तयार झालाय? 11,347 ही माझी लहानात लहान संख्या बनलेली आहे. 11,347, ठीक आहे. ही झाली माझी पाच अंकी लहानात लहान संख्या. फक्त एकच मिनिट देतोय मी सर्व विद्यार्थ्यांना, मगासारखे मी दोन वाक्य सांगेल आता, ते पुन्हा लिहून घ्यायचे तुम्ही. फक्त पहिलं वाक्य आहे, कमी अंक दिले असता, लिहून घ्या, कमी दिले अंक दिले असता, कमी अंक दिले असता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना. कमी अंक दिले असता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक जास्त वेळा घ्यावा. कमी अंक दिले असता मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठा अंक जास्त वेळा घ्यावा, व लहानात लहान संख्या बनवताना लहान अंक जास्त वेळा घ्यावा. आता या ठिकाणी मी जाणीवपूर्वक दोनदा घ्यावा असं नाही म्हटलं बघा. कारण काय करायचं, कारण का म्हटलं मी तसं, तर या ठिकाणी आपल्याला चार अंक देऊन पाच अंकी बनवायला सांगितली, कदाचित चार अंक देऊन सहा अंकी बनवायला सांगितली असती,
सात अंकी बनवायला सांगितले असती, मग त्यावेळी काय करावं लागलं असतं आपल्याला? सात अंक आणखी एकदा असं रिपीट करावं लागलं असतं. म्हणून आपण काय करायचं आहे की आपल्याला प्रश्न विचारलाय काय त्याला अनुसरून घ्यायचं आहे. ठीक आहे, जाऊया थोडस वेगळ्या भागाकडे आपण आता. एक विद्यार्थ्यांसाठी मी आता एक उदाहरण देणार आहे तुम्हाला. अंक सगळ्यांना वाचता येत असतील. सहा आठ एक चार आणि शून्य. सहा आठ एक चार आणि शून्य हे पाच अंक दिलेत मी. याच्यापासून लहानात लहान संख्या बनवायची आहे. लहानात लहान पाच अंक दिलेत मी, सहा अंकी बनतो. लहानात लहान सहा अंकी आणि बघा विद्यार्थ्यांना मी दोन मिनिट देणार आहे तुम्हाला, कारण आपल्याला परीक्षेत उदाहरण सोडवताना फक्त एकच मिनिट वेळ असतो. आपल्याला दोन उदाहरणं आहेत म्हणून दोन वेळ, दोन मिनिट वेळ. ठीक आहे, सहा आठ एक चार शून्य हे पाच अंक आहेत. याच्यापासून लहानात लहान सहा अंकी आणि मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या आपण बनवायची आहे. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. दोन मिनिटांमध्ये उत्तर तुम्ही तयार करायचं आहे. चॅट बॉट कमेंट बॉक्स हे पूर्णपणे बंद राहणार आहे. उत्तर तयार करून तुमच्या नोटबुकवर ठेवायचं आहे फक्त लिहून. आपल्याला फक्त दोन मिनिट वेळ आहे. ठीक आहे, आपल्याला आणखी दोन ट्रिक शिकायचे आहेत आजच्या तासिकेमध्ये. आपण थोडस फास्ट करूया. लहान लहान संख्या तयार करायची आहे आपल्याला, सहा अंकी तयार करायचे आहे. ओके, तर जाऊया आपण इकडं. माझ्याकडे अंक आहेत सहा आठ एक चार आणि शून्य. ओके, सहा आठ एक चार शून्य मला बनवायचे आहे. लहानात लहान संख्या बनवायची आहे सहा अंकी. दिलेत अंक पाच, मला एक अंक रिपीट करावा लागणार आहे. लहानात लहान संख्या बनवताना मला लहान अंक रिपीट करावा लागणार आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवताना मला मोठा अंक रिपीट करावा लागणार आहे. ठीक आहे, लहानात लहान संख्या बनवून घेऊ पहिल्यांदा आपण. चढत्या क्रमाने अंक लिहूया शून्य एक चार सहा आणि आठ. ठीक आहे, आता बघा मला लहानात लहान अंक रिपीट करायचा आहे, तो शून्यच रिपीट करू आपण. ठीक आहे, सहा अंकी संख्या पुन्हा तीच अडचण मी सांगितलंय तुम्हाला, शून्य आला म्हणजे गोंधळ होणार. मग या ठिकाणी आपण काय करायचं आहे, बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल? तर या तिघांमध्ये बदल करावा लागेल. बदल करून तयार होणारी आपली संख्या काय असेल? तर हा एक दोन शून्य ही असेल माझी लहानात लहान संख्या. बघा काय बदल केला आहे मी. जर शून्य मी डाव्या बाजूला ठेवले असते तर ती संख्या चार अंकीत झाली असती. आपण काय केलंय, उजव्या बाजूला एक आणलाय, शून्य नंतरचा लहान अंक जो आहे तो आणलाय. ठीक आहे, आता जाऊया आपण मोठ्यात मोठी संख्या सहा अंकी. मोठ्यात मोठी संख्येमध्ये मोठा अंक रिपीट करावा लागेल, परंतु पाच अंक दिलेत पहिल्यांदा ते पाच अंक लिहून घेऊया. उतरत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने अंक होतील आठ सहा चार एक आणि शून्य. ओके, पण
पाच अंक आहेत, संख्या सहा अंकी बनवायला अंक रिपीट करायचं आहे, मोठी संख्या बनवायची आहे, मोठा अंक रिपीट करावा लागेल. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आठ लिहितोय आणि माझं उत्तर आहे, आपलं उत्तर आहे आठ लक्ष शहाऐंशी हजार चारशे दहा. ओके, सहा अंकी संख्या बनवतोय आपण, ठीक आहे. एक नमुन्या खाला नमुना खातर आपण उदाहरण घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे सोडवण्याची संधी दिलेली आहे. आता यानंतर मी खूप महत्वाची एक ट्रिक सांगणार आहे आपल्याला. ट्रिक आपण बघूया. ठीक आहे, पहिल्यांदा समजून घ्या, नंतर लिहायला मी तुम्हाला पुन्हा एक ते दीड मिनिट देणार आहे. पहिल्यांदा फक्त समजून घ्या, खूप महत्वाची ट्रिक आहे. याच्यावर अनेक वेळा शिष्यवृत्ती पाचवीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. उदाहरणार्थ मला अंक दिले असतील पाच सात दोन नऊ, ठीक आहे, चार अंक दिलेले आहेत. या चार अंकापासून जास्तीत जास्त चार अंकी किती संख्या तयार होतील. बरेच मुलं मी बघितलेले आहेत, जर ट्रिक माहित नसेल तर संख्या तयार करतात पेपरमध्ये. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतात, संख्या तयार करतात, परंतु काय होतं, दोन अंक तीन अंक दिलेले असतील तर संख्या तयार करणं शक्य होतं. चार अंक पाच अंक कधी कधी सहा अंक दिले तर ते परम्युटेशन कॉम्बिनेशन किती वेळ संख्या तयार करणार. शेवटी आपल्याला एक मिनिट वेळ आहे फक्त प्रश्नाला. तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, बघा ट्रिक लक्षात घ्या, पहिल्यांदा समजून घ्या, नंतर तुम्हाला लिहून पण देईल मी काय आहे. आपल्याला अंक दिलेत किती, चार अंक दिलेत, यांच्यामध्ये सरळ सरळ नंबर टाकून द्यायचे, एक दोन तीन चार. ओके, या चार अंकांना नंबर टाकून घेतलेत मी. आता तुम्ही म्हणाल की हे पाच सात दोन आणि नऊ हे चार अंक हे एक दोन तीन चार कुठून आले. लक्षात घ्या, मी त्यांना फक्त नंबर टाकले. तुम्ही भले डावीकडून उजवीकडे टाका किंवा उजवीकडून डावीकडे टाका, काय फरक पडत नाही. हे चार अंक टाकलेत मी आणि सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा. एकूण अंक आहेत चार आणि त्यांचा गुणाकार करायचा तुम्ही, एक गुणले दोन गुणले तीन गुणले चार, याचं उत्तर किती येईल बघा. आता तुम्ही सगळे जिल्हा यादीतील विद्यार्थी आहात, तुम्हाला एक एक छोटी छोटी क्रिया करून दाखवणं तेवढं गरजेचं नाहीये आपल्याला, कारण मुळात ही जी आपली तासिका आहे ह्याच आपल्याला जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थी येण्यासाठी आहे. यांचा आपण जर गुणाकार केला तर किती येतोय तो, चोवीस. किती येतोय गुणाकार, चोवीस. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपल्याला चार अंक दिलेले असतील तर त्यांच्यापासून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, तर चोवीस संख्या तयार होतील. कुठलीही संख्या लिहायची गरज नाही, ताळा करायची गरज नाही, काहीच अडचण नाही, ठीक आहे. ट्रिक लिहिण्यासाठी तुम्हाला एक मिनिट देतोय मी फक्त. किती वेळ देतोय, फक्त एक मिनिट. लिहून घ्या, दिलेल्या अंकापासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे. आणि फळ्यावर आपण दिलेले बघा हे अंक पण लिहून घ्या, पाच सात दोन नऊ, त्याच्या खाली प्रत्येक अंकाला नंबर द्यावा आणि त्यांची गुणाकार करा. ही ट्रिक लिहून घ्या फळ्यावरची, फक्त तुम्हाला एकच मिनिट वेळ आहे लिहायला. ट्रिक पहिल्यांदा लिहून घ्या, त्यानंतर बारकाव्याची आणखी एक ट्रिक आहे यातली, ती पण आपण घेणार आहोत, त्यामुळे जरा फास्ट घेतोय आपण. चार अंक दिले असता चोवीस संख्या तयार होतात. बरेच विद्यार्थी पाठ अंतर करतात बघा, चार अंक दिले असता किती संख्या, चोवीस तयार होतात.
तीन अंक दिले असतात, सहा संख्या तयार होतात, परंतु ते कशा येतात किंवा कशी ती ट्रिक आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे. कारण मग ऐन वेळी आपल्याला सहा अंक दिले तर मग किती संख्या तयार होतात हे नाही लक्षात आहे. ठीक आहे, झालं असेल तुमचं लिहून. याच्यातनं मी पुढचं सांगतो आता तुम्हाला, जर आपल्याला 3, 2, 7, 5, 4 असे किती अंक दिले जातात, पाच अंक दिले आहेत इथं, पाच अंक जर दिले तर काय, तर किती संख्या तयार होतील. सरळ सरळ नंबर द्यायला 1, 2, 3, 4 आणि 5 यांचा गुणाकार करून द्या. 1 × 2 × 3 × 4 × 5 यांचा गुणाकार किती येईल, तर 23 × 6 = 24 × 5 = 120. जर पाच अंक दिले तर 120 संख्या या ठिकाणी तयार होतात. मला वाटतं जर आपण संख्या तयार करत बसलो तर आपल्या पेपरसाठी आपल्याला 1.5 तास 120 संख्या बनवण्यामध्ये आपलं जाईल. कुठलीही याच्यामध्ये आपल्याला वेळ न घालवता अतिशय अगदी अर्ध्या मिनिटामध्ये हे उत्तर आपलं निघू शकतं. ठीक आहे, याचप्रमाणे जर 3 अंक दिले असतील तर 1 × 2 × 3 म्हणजे फक्त 6 संख्या तयार होतील. याच्यामध्ये मी आता एक शेवटची ट्रिक आणखी एक सांगतो तुम्हाला, की जसं संख्या बनवताना लहानात लहान मोठ्यात मोठी अशा संख्या बनवताना जर 0 आला तर काहीतरी घोटाळा होतो, तसं या अंकापासून जास्तीत जास्त संख्या बनवताना सुद्धा जर 0 आला तर आपल्याला काहीतरी घोटाळा होतो. ही ट्रिक तुम्ही लिहून घेतली असेल. दुसरी ट्रिक सांगतो तुम्हाला आता, 0 आला असता काय करायचं. ठीक आहे, या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत, 3, 7, 1 आणि 0. तुम्हाला मी विचार करायला अर्धा मिनिट वेळ देतो बघा आता. कारण काय आहे, वन वे ट्रॅफिक इज ऑलवेज डेंजरस. एकाच बाजूने दिलेलं ज्ञान हे कधीही धोकादायक असतं. तुम्हाला मी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी फक्त अर्धा मिनिट वेळ देतो. तुम्ही प्रयत्न करा आणि उत्तर तुमच्या वहीवर लिहून ठेवा. मी अर्ध्या मिनिटानंतर पुन्हा याचं विश्लेषण करतो तुम्हाला. तोपर्यंत जे विद्यार्थी ज्यांना ऑलरेडी ट्रिक माहीत असेल त्यांचा सराव होईल, ज्यांना माहीत नसेल ते प्रयत्न करतील, ज्यांना माहीत नसेल त्यांना माहीत करून देईल मी अर्धा मिनिटानंतर. तुम्हाला वेळ देतोय मी अर्धा मिनिट फक्त. ठीक आहे, अर्धा मिनिट झालेला आहे. 3, 7, 1, 0 जर आपल्या पहिल्या ट्रिक प्रमाणे तुम्ही उदाहरण सोडवलं तर तुमचं उत्तर आले असेल किती, 1 × 2 × 3 × 4 म्हणजे किती, 24 उत्तर आले असेल. आणि ते उत्तर तुमचं चुकीचं आहे. कारण या ठिकाणी 24 संख्या होत नाही तयार. का नाही होत, तर हा डेंजर झोन जो आहे 0 तो या उदाहरणामध्ये आहे. तर मग आता अशा उदाहरणात काय ट्रिक वापरायची. ठीक आहे, काय करायचं, अंक लिहून घ्यायचे तसेच पूर्वीप्रमाणे लिहून घ्यायचं, 1, 2, 3 आणि 4. ओके, परंतु या 4 अंकामध्ये किती 0 आहेत, 1 0 आहे. म्हणून जो सगळ्यात मोठा अंक आहे दिलेला, समजून घ्या जो अंक मी जे नंबरिंग केलेला आहे मी, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे, 4 आहे. तर तो 4 न घेता हाच 3 पुन्हा रिपीट करायचा. हा 4 न घेता हाच 3 पुन्हा रिपीट करायचा. का रिपीट करायचा, तर हा 0 या ठिकाणी आलेला आहे. ही एक ट्रिक आहे. मग काय होईल, 1 × 2 × 3 × 3. ओके, याच उत्तर किती येईल, 18. याच उत्तर येईल 18. बदल काय केलाय हा लक्षात घ्या, कारण ते समजणं गरजेचं आहे. पुन्हा तेच सांगतो, परीक्षेला येताना तुम्हाला 0 उदाहरण येणार आहे, साधं येणार नाही. म्हणून आपण तयारी 0 ठेवायची. प्रत्येक गोष्टीतला बारकावा आपल्याला माहित पाहिजे. काय केलं मी, पुन्हा
चार अंक दिलेत त्यांना नंबरिंग केलं, परंतु त्या चार अंकामध्ये हा शून्य असल्यामुळं जो सगळ्यात वरचा अंक आहे चौथा त्याला पुन्हा एक वजा करून म्हणजे तीनच घेतला. तीन थोडक्यात काय तर तीन हा अंक डबल घेतला मी. का डबल घेतला? तर चौथा अंक शून्य आहे म्हणून तो पूर्ण न जाता मी त्याला रिपीट केला आहे. तर त्याच्या संख्या तयार होतील 18. ही ट्रिक तुम्ही लिहून घ्या. ह्या दोन ट्रिक मगाची एक आणि ही एक, ही ट्रिक या ठिकाणी लिहून घ्या. बऱ्याचदा मुलं चुकीत चूक होते मुलांची या ठिकाणी. तुम्हाला फक्त एकच मिनिट वेळ देतो लिहून घ्यायला. ट्रिक लिहून घ्या. शून्य आला असता काय करायचं? आगिरे सर. हो सर. एका विद्यार्थ्याची अशी शंका आहे की दोन शून्य आले तर काय करायचं? ओके ओके सांगतो सांगतो. ठीक आहे, ही ट्रिक लिहून घेतली. आता शंका विचारली की दोन शून्य आले तर काय करायचं. जसं आपण एक शून्य आल्यानंतर शेवटचा अंक जो होता, म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा तेच उदाहरण लिहू आपण म्हटलं तर, किंवा ठीक आहे आपण काय केलं होतं, एक दोन तीन चार असे अंक टाकले आणि शून्य असल्यामुळे हा चार न घेता इथं पुन्हा तीन घेतला. ओके, जर आपल्या उदाहरणामध्ये दोनदा शून्य आला तर जो तीन घेतला आहे तीन सुद्धा घ्यायचाच नाही. तिथं फक्त एक दोन पुन्हा दोन आणि पुन्हा दोन अशा प्रकारे घ्यायचं. ठीक आहे, अतिशय चांगली शंका विचारली. आपण आता अंतिम टप्प्याकडे येतो आहे. पाच अंक घेऊयात आपण. सात दोन शून्य एक आणि चार. सात दोन शून्य एक आणि चार मुलांसाठी वेळ देतोय मी एक मिनिट फक्त. हे आपलं आजचं शेवटचं उदाहरण असेल. ह्याच्यापासून जास्तीत जास्त पाच अंकी किती संख्या तयार होतील? काही मुलांचा मागाशी शून्य शेवटी लिहिल्यामुळे थोडासा गोंधळ झाला असेल, म्हणून मी आता शून्य मध्ये घेतलाय. सात दोन शून्य एक चार, या चार अंकापासून सॉरी पाच अंकापासून जास्तीत जास्त पाच अंकी किती संख्या तयार होतील? ट्रिक प्रमाणे जा. शून्य आलेला आहे त्याचा विचार करा आणि सोडवा. दैवळ सर. हो बोला ना. द्या एकदा त्यांना कमेंट बॉक्स ओपन करून. शेवटचा प्रश्न आहे आपला. मी पर्याय दिलेले नाही त्यामुळं ज्यावेळी प्रश्नाला पर्याय दिले जातात त्यावेळी बरेचसे विद्यार्थी असे असतात की ती उदाहरण न सोडवतात वन थ्री काहीतरी गोळ्या मारत असतात. त्याच्यामुळे मी पर्याय देत नसतो कधीच. मागच्या वर्षी जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेने पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका घेतल्या होत्या त्यावेळी सुद्धा मी हाच फॉर्म्युला वापरला होता. कधीही पर्याय द्यायचा नाही. पर्याय दिल्यानंतर ऑनलाईन क्लासमध्ये पर्याय दिल्यानंतर गोळ्या मारण्याची इच्छा खूप होती मुलांची. किंवा एखाद्याने थ्री लिहिलं तरी
बॉयज. ठीक आहे, बरेचसे पर्याय येत आहेत चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, आपण आपल्या ट्रिक नुसार सोडूया. जसं आपण सांगितलं मग अशी अंकांना नंबर देऊया, एक दो सॉरी थोडं वेगळा कलर मध्ये घेऊया, एक दोन तीन चार आणि पाच. परंतु ह्याच्यामध्ये एक शून्य आहे हा डेंजर, म्हणून शेवटचा अंक पाच न घेता पुन्हा चारच घ्यायचा आहे. आणि आता सरळ सरळ गुणाकार करूया, एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले चार. आपण गेल्या वर्षी पण पदावल्या सोडवलेल्या आहेत, ही पदावलीच तयार झाली आहे. दोन दोनच्या टप्प्याने क्रिया करा, काय होईल, दोन बेत्रिक सहा सव्वीस चोवीस आणि चोवीस शहाण्णव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शहाण्णव. शहाण्णव उत्तर आहे. शहाण्णव उत्तर असणाऱ्यांचं अभिनंदन. बऱ्याच जणांनी उत्तर काढलं असेल, काही जणांनी दुसऱ्यांचं शहाण्णव बघून शहाण्णव टाईप केलं असेल. ट्रिक समजावून घ्या, आपण वर्षाच्या सुरुवातीला आहोत. ठीक आहे, यातलेच फक्त आता जाता जाता तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे मी तोंडी सांगतो. लहानात लहान संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा. लहानात लहान संख्येच्या तयार करून त्यातील दशक व एकक यांचा गुणाकार किती, मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करून त्यांचा फरक किती, त्यानंतर मोठ्यात मोठ्या संख्येचा दशक व लहानात लहान संख्येचा एकक यांचा गुणाकार किती, ठराविक अंक जर रिपीट झाला तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती, किंवा लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक काढून त्याची दुप्पट किती. प्रश्न प्रकार असंख्य आहेत, 40 प्रकारचे प्रश्न फक्त याच्यावर विचारले जाऊ शकतात. आपण 40 प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्याची गरज नाही, आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की काय करायचंय, थोक ताळ्यावर जायचं नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त संख्या तयार जास्तीत जास्त किती होतील यासाठी ट्रिकची गरज आहे, इतर गोष्टीसाठी ट्रिकची गरज नाही. तर या ठिकाणी आज आपण संख्या जास्तीत जास्त तयार करणे हा एक छोटासा उपघटक होता. माझे मित्र रवींद्र डवले सर यांना एक आकस्मिक काम निघाल्यामुळे त्यांच्या जागेवर मी हा लेसन घेतलेला आहे. पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे मी यावर्षी, याच महिन्यामध्ये येणार आहे. बुद्धिमत्ता विषयामध्ये आकलन हा घटक घेऊन पुन्हा एकदा तुम्हाला 8-10 दिवसात मी भेटणार आहे. तर त्यावेळी आपण पुन्हा भेटूया. काही शंका असेल तर या घटकाबद्दल जरी असतील तरी त्यावेळी आपण बोलूयात. वर्षभर असेच भेटणार आहोत आपण. निश्चितच आपल्या जिल्ह्याचे आदरणीय शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब आणि मार्गदर्शक सीओ साहेब आशिष येरेकर साहेब यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून हा एक अभिनव उपक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबवला जातोय की ज्याचा प्रचंड प्रमाणात फायदा आपल्याला यावर्षी सुद्धा आणि पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे. तर या ठिकाणी आपण आज थांबूयात. जयवळ सर. हा ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज पागिरे सरांनी अत्यंत छान असं मार्गदर्शन आपल्याला मिशन आरंभ अंतर्गत जे मार्गदर्शन मिळतं त्यामध्ये केलेलं आहे. याचबरोबर आणखीही यापुढे ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि आजचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण आज थांबवत आहोत.